आता अभिनय आपण करणार ना, काय वाटतं काय होईल या खेळात? काहीच सांगता येत नाही, भीती वाटते. का भीती? घाबरणार का काय? असं मी कोण ते ओळखू शकणार नाही तुमचा अभिनय की नाही? अभिनय ओळखू शकेल तो, पण बरोबर गाणं सांगेल की नाही याची खात्री नाही. त्याच्याबद्दल दोघांबद्दल एकमेकांना, कारण तीन अभिनय तुम्ही करणार आणि दोन ते आम्ही प्रयत्न करू. काय होईल नेमकं तुमच्या बाबतीत असं वाटतं? ह्यांनी यांचा अंदाज आता व्यक्त केला. मला असं वाटतं ना की म्हणजे मी एक गाणं सांगेन तिला एनॅक्ट करून आणि तिला वेगळंच काहीतरी वाटू शकेल. ती मला सांगेल आणि मला म्हणजे काय सांगतात ना एक्झॅक्टली काय होईल मी पण कन्फ्युज. अभिनयाचा प्रश्न असल्यामुळे जास्त कन्फ्युज झाले दोघांना. तेव्हा आता बघूया या खेळात काय होत. हा या तुम्ही या. हे पहिलं गाणं न बोल. वाजलं की बा काय लावणी? नाही तुमचं नाही विचारलंय, गाणं सांगा. दा गाडी गेली, 9 GB गाडी गेली. कितीची गेली? 9 GB गाडी गेली, 10 GB गाडी गेली, 12 GB गाडी निघाली. आता चाहू त्यांना घरी. आता वाजले की बारा. अरे वा, अभिनंदन अभिनंदन. सुंदर सुंदर. फळ फुल फळ ओके फळ. फळाबद्दलचं गाणं आहे. भोग आपल्या कर्माची. फळाबद्दलचं गाणं आहे. हे काय बर सर? फळ फळ वरती आहे. फळ पडेल फळ पडेल फळ फळ शाळेत फळ पडेल ना काय? आणखीन पॅरल शब्द पाहिजे. फळ नऊ आठ फळ सात सहा लाईट दिवा दिवा. आणि आता हे तिसरं गाणं तुमच्यासाठी. हा एक दोन लवकर लवकर. क्या बात आहे अभिनंदन. व्हेरी गुड. इकडे आता तुम्ही तुम्ही जा तिकडे. हा इकडे उभे राहा. तीन अभिनय त्यांनी केले जे यांनी ओळखले. एक त्यापैकी तीन पैकी दोन ओळखले, त्यामुळे एक दोन तीन चार 400 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. आणि आता माझी वेळ आली अभिनय करायची सुरू झाली. न बोलता देवा तुझ्या दारी आलो. क्या बात. हा पण बक्षीस मिळणार नाही का सांगू का? तुमचा अभिनय आपण दाखवू पुन्हा एकदा. लिपसिंग ओके ओके. इतका छान अभिनय केला पण ते गाणं नव्हतं ना. पण ते गाणं नव्हतं त्यामुळे ते गाणं बाद झालं. हो गाणं आहे. इंग्लिश दोन हे मराठी. बोल का? राऊंड आहे सकल. पोहतोय तू. पाणी आहे तळ आहे तळ तळ तळ्याचा तळ बदक काय बदक बदक काय तळ्यात बदक आहे बुडलं तळ्यामध्ये बदक तळ्यामध्ये बदक काय लावणी बदक बदक होत तळ्यात बदक होत हे असं गाणं आहे. तळ्यात बदके होऊन गेली समजली. हे गाणं होतं एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तयार. चला या ठिकाणी तुमच्या दोन गाण्यांच्या अभिनयापैकी एका गाण्याचा अभिनय तुम्ही केला तो त्यांनी ओळखला. हा पण त्याचं बक्षीस नाही मिळालं कारण ते मी बोललो असं बदल. आणि दुसरं संपलं दोन होती त्याच्यामुळे याचं बक्षीस गेलं. तेव्हा आता आपण बघणार आहोत आजच्या भागातली पैठणी कोण पटकावणार. मी कुलवधू कुटुंबात जाणार की अनुबंध विक्रमादित्य. तुम्हाला आता एक म्हणजे तुम्ही ज्या मालिकेत भूमिका करत आहात त्या मालिकेचं शीर्षक गीत गायचं आणि त्याच्या शेवटच्या अक्षरावरून तुम्ही उखाणा घ्यायचा.
माझी डोली चालली ग दूर देशी नव्या गावा तिथे सोबतीला येईल माझ्या स्वप्नाचा रावा. व वजाबाकी करत दुःखांची बेरीज करत आनंदाची विक्रमच्या साथीने. अरे वा कुलवधू झाले मी राजेश शिरक्यांची. अरे वा अभिनंदन. बरं हे बक्षीस घ्या. ठीक आहे मग आता तुम्ही अनुबंधच शीर्षक गीत गा आणि शेवटच्या अक्षरावरून तुम्ही उखाणा घ्या. घ्या. चालले होते सुखाने वाहे उधाण वारे. र र रमले होते स्वप्नात सुखाच्या सत्य होते वेगळे आयुष्याच्या या वळणावर झाले अनुबंध आगळे. वा अभिनंदन. एक दोन तीन चार पाच हे 500 रुपयाचं बक्षीस यांना मिळालेलं आहे. कोण जिंकणार पैठणी ते बघणार आहोत. पैठणीचा खेळ. अनुबंध कुटुंबाकडे जाणार आहे की कुलवधू कुटुंबाकडे जाणार आहे ते बघणार आहोत. आणि दोघी सज्ज आहेत. आता खेळ सोपा. गुढी हातात पकडायची, त्यावरती तांब्या ठेवलेला असणार, त्यामुळे तो तांब्या पडू न देता विटेवर उभं राहून जमिनीला पाय न लावता विटा सरकवत अर्धी वाट गाठायची, त्यानंतर पुढच्या विटेवर उभं राहायचं. त्या विटेवरती दोन्ही पाय लागणं फार गरजेचं आहे आणि मग पुन्हा पुढच्या दोन विटांवरती उभं राहून ती गुढी उभारायची आणि अंतिम रेषा पार करायची. सगळ्यात आधी ज्या वहिनी हा खेळ पूर्ण करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. एक दोन तीन. खाली खाली पकडा. आज या दोन वहिनींची जी स्थिती झाली होती खूप दडपण आणि ते सगळं दिसत होतं आपण बघितलं आणि जे 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 अपेक्षित होतं ते सगळं होतं. कारण चुका करू नये असं वाटत होतं पण तरी चुका झाल्या आणि निकाल आपल्या समोर आहे. म्हणजे जी गोष्ट मला जाणवली माझ्या आधी ती तुम्हालाही जाणवली की ज्या क्षणी अश्विनी वहिनींनी खाली पाय टेकला आणि गुढी रोवली त्या क्षणी तुम्ही अरे असं केलं. नेमकं तेच झालं आणि उपविजेत्या ठरल्या अश्विनी वहिनी. त्यांना झी मराठीकडून ही भेटवत. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या राजेश शिरके वहिनी. तेव्हा देवयानी वहिनींना स्वामिनी पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टरचा हा गुढीपाडवा विशेष इथे संपला.